यूट्यूब चैनल मे नवीन मजा वीडियो मे जिथे अपन शेयर करना आहोत खूब छान छान केयर टिप्स आज की टिप्स ऑफकोर्स मुला लहान मुला रिलेटेड है। तर लहान मुला हट्ट खूब सारे हट्ट सहन करतो हा एक हट्ट है हट्टाबद्दल हट्टाबद्दल आप बोलना आहोत। तस कि मोठी माणसं म्हणजे अपन तुमच्या माझ्यासारखे वयातले माणसं अपन जेव चहा कॉफी घेतो तेव्हा कधी आप जर अपने लहान मुलांसमोर चहा आणि कॉफी घेत असू तर तेही हट्ट करता चहा कॉफीसाठी आणि आपण मोस्टली नाहीच म्हणतो की लहान वयामध्ये त्यांना चहा कॉफी देणं चांगलं नाही त्यांच्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण त्यांना नाही म्हणतो। पण कधी कधी असं होतं की मुलं खूप हट्ट करतात ऐकतच नाही खूप रडतात चहा कॉफी पिण्यासाठी कारण तो आपण पियत असतो त्यामुळे त्यांना त्याची टेस्ट जाणून घ्यायची असते तर त्यावेळी आपण त्यांच्या हट्टासमोर हात टेकतो आणि त्यांना ती चहा कॉफी प्यायला देतो। पण तुम्हाला लक्षात घ्यायचं की त्याच दिवसापासून ज्या दिवसापासून तुम्ही त्याला चहा कॉफीची चव चाखवता त्याच दिवसापासून त्याला चहा कॉफीचं एक प्रकारचं व्यसन लागतं। येस व्यसनच म्हणेन मी कारण एकदा की मुलांच्या तोंडाला चहा कॉफीची चव लागली की त्यांना ती चहा कॉफी पियावीशीच वाटते। जसं की आपल्याला असं वाटतं जसं म्हणजे स्पेशली मला सांगेन की मला जर सकाळी चहा मिळाली नाही की माझं डोकं फार दुखतं दिवसभर दुखतं तर तसंच आहे की चहा आपला एक बोलतात ना अमूल्य घटक झालेला आहे आपल्या जीवनाचा। सकाळी उठल्या आपल्याला पहिला चहा लागतो इतकं चहाचं महत्त्व आपल्या आयुष्यात झालेलं आहे किंवा कॉफीचं महत्त्व आपल्या आयुष्यात इतकं झालेलं आहे ठीक आहे। पण लहान मुलांना जी मुलं 12 वर्षाच्या खालील मुलं आहेत त्यांना चहा कॉफी देणे खूप हानिकारक असते। हानिकारक यासाठी की चहा कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण जे आहे हे खूप जास्त असतं आणि कॅफेन हा एक खूप अग्रेसिव्ह उत्तेजक बोलतात ना उत्तेजक पदार्थ मानला जातो। तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्ही झोप जर आली असेल तर तुम्ही झोप उडवण्यासाठी चहा पिता म्हणजे तुम्हाला लक्षात इथेच लक्षात येईल की चहा आणि कॉफी किती स्ट्रॉंग आहे की आपली झोप ही उडते। तसंच ही चहा कॉफी जर इतकी घातक आहे तर आपण आपल्या मुलांना का द्यावी हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मी तुम्हाला म्हणेन की 12 वर्षाच्या खालील मुलांना चहा कॉफीची चव चाखवायची नाही आहे। तुम्हाला जर मुलं हट्टच करत असतील तर हर्बल चहा घरातले काही इंग्रेडियंट्सने तुम्ही तुळशीचा चहा देऊ शकता बडीशोपचा चहा देऊ शकता सिमिलर दिसणारे अशी जी त्याच रंगाची गोष्ट कारण मुलांना त्या कलरचं आकर्षण असतं त्या चवीचं आकर्षण असतं पण ती चव तुम्ही त्यांना दिलीच नाही त्या जागी जर तुम्ही हर्बल टी दिला तर ते खूप फायद्याचं ठरेल त्यांच्या तब्येतीसाठी। जर मुलांना कफ खोकला सर्दी होत असेल तर त्याच्यावरही तो हर्बल चहा उपयोगात येतो। पण आपण जो चहा पितो जो कॅफेन त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं तो चहा मुलांना देणे केव्हाही टाळायचे। तर याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो लहान मुलांवरती पुढे जाऊन ते आपण पाहूया। पहिली गोष्ट म्हणजे चहाची जर सवय असेल लहान मुलांना तर भूक मरते म्हणजे जेवणाची जी त्यांची जी भूकेचा जो भूकेची जर त्यांचं लेवल असते ती कमी होते ज्यांना जितकी भूक लागायला पाहिजे लहान मुलांना तेवढी त्यांना लागत नाही। पहिली गोष्ट चहामुळे त्यांची जेवणाचं प्रमाण कमी होतं। तसंच सेकंड आहे की चहामुळे चहामध्ये कॅफेन असल्यामुळे त्यांना पोटदुखीसारखे त्रासही होऊ शकतात लहान मुलांना हृदयविकारासारखे त्रासही होऊ शकतात। काही काही मुलांना तर तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला जाणवेल की काही काही मुलांना टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीजही होऊ शकतो जर त्यांना चहाची सवय लहानपणापासून असेल तर। इतक्या लहान मुलांना साखरेचं प्रमाण जर असेल त्याच्यामध्ये जास्त तर टाईप 1 टाईप 2 डायबिटीज होण्याचाही धोका संभवतो। तसंच इन फ्युचर त्यांना जाऊन हृदयरोगाचाही सामना करावा लागतो। असे अनेक दुष्परिणाम मुलांवर होऊ शकतात। मुलांची वाढ जी आहे खुंडते बौद्धिक क्षमता जी आहे ती बौद्धिक क्षमता जशी हवी तशी त्यांच्या वयाप्रमाणे त्यांची बौद्धिक क्षमतेची पातळी वाढत नाही त्यामुळे त्यांना चहा देण्याचं वय हे 12 वर्षाच्या वरच असलं पाहिजे। त्यातही जर मुलांना इच्छा नसेल चहा कॉफी पिण्याची तर अतिउत्तम स्वतःहून कुठलीही सवय मुलांना लावायची नाही आहे। जर त्यांना इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना थोडा चहा जो आहे तो देऊ शकता पण 12 वर्षाच्या नंतर। चहाचे जसं दुष्परिणाम आहेत तसे चांगले फायदेही आहेत पण मुलांसाठी चहाचे दुष्परिणामच जास्त आहेत। कसं आहे जर तुम्ही चहा मुलांना देत असाल तर चहामुळे कसं होतं उत्साही आपल्याला वाटतं म्हणजे फ्रेश वाटतं आपण जमीन जोमाने कामाला लागतो तर हा एक त्याचा प्लस पॉईंट आहे चहाचा। पण सेम वे हा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे लहान मुलांसाठी नाही।
तर लहान मुलांना चहा देणं आपण का टाळायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चहा असो कॉफी असो लहान मुलांना देणे योग्य नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढील येणाऱ्या दुष्परिणामांचा सामना करण्याआधी आत्ता तुम्ही त्यांना जर त्या गोष्टीपासून लांब ठेवलं तर पुढे त्यांच्या शरीरावर जे दुष्परिणाम होणार आहेत ते होणारच नाही. तर आशा आहे तुम्हाला माझा हा असा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या माझ्यासारख्या अनेक मातांपर्यंत पोहोचवा. तुमच्या फ्रेंड्सशी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याच्याबद्दल माहिती मिळेल. सो भेटूया आपण पुढच्या केअर टिप्ससोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.